नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. ओरे मनवा या आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा आता आपला 6वा एपिसोड आहे बरं का, आणि आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला डॉक्टर आनंद नाडकर्णी अर्थात आनंद काका आहे. हाय आनंद काका, वेलकम टू द एपिसोड. नमस्कार. नमस्कार आनंद काका. आपण मागच्या एपिसोडमध्ये ना उत्तमता किंवा उत्कृष्टता हा ही कशी एका व्यक्तीपासून सुरू होऊन ती समष्टीपर्यंत जाऊ शकते, इट कॅन बिकम अ कल्चर, याच्याबद्दल आपण बोललेलो होतो. आणि त्याच्याही आधी तू म्हणाल होतास की महत्वाकांक्षेचंही तसंच असू शकतं. सो महत्वाकांक्षा, त्याच्यातून प्रवास उत्कृष्टतेचा, उत्कृष्टता उत्तमता, आणि मग ती समष्टीपर्यंत आपण ती उत्कृष्टता घेऊन जाऊ शकतो, हे सगळं आतापर्यंत आपण बोललो. हा, पण या सगळ्यामध्ये मी जेव्हा हे सगळे एपिसोड आपले बॅक टू बॅक ऐकले ना, तेव्हा मला एक प्रश्न असा पडला की ह्या सगळ्यामध्ये हा मी जो असतो की नाही, मी तो असतोच की नाही, म्हणजे मी काय शिकले, मी काय करू शकते, माझी काय महत्वाकांक्षा, मला काय उत्तम वाटतं, तर हे आपल्या सगळ्यांमध्ये हा मी असतो. हा, तर हा मी म्हणजे नेमकं काय असतं रे? म्हणजे आपल्याला सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल. माणसाच्या पिल्लाचा जन्म होतो तिथपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तर काय असतं बघ, की आपली जी आयडेंटिटी असं आपण म्हणतो नेहमीच्या भाषेत, म्हणजे त्यातला मीपणा हा तीन गोष्टींनी बनतो. ओके. नाम, रूप आणि गुण. बर. देवाला लागू आहे तेच माणसाला लागू आहे आपल्या संस्कृतीत. हो. काय होतं की त्याच्यामधलं नाम आपल्याला बारशा बरोबर मिळतं. हो. त्या नामाप्रमाणे आपण नंतर वागतो की नाही, किंवा दिसतो की नाही, किंवा असतो की नाही, पुढचा प्रश्न झाला. पण त्या नामामध्ये आपली आयडेंटिटी असते. हो. आणि अनेक वेळेला आपलं नाव आणि आपली आयडेंटिटी ही अतूट होऊन जाते. आणि काही काही नावांबरोबर तर एकेका व्यक्तीच आपण ओळखतो. म्हणजे विवेकानंद असं म्हटलं की तीच व्यक्ती उभी राहते, सचिन असं म्हटलं की तीच व्यक्ती उभी राहते. जरी जगामध्ये लाखो सचिन किंवा शेकडो विवेकानंद असले तरी हो, अगदी. म्हणजे नाम हे महत्वाचं आहे, त्याच्या पुढे असतं रूप, त्याच्यावरती पण आपली आयडेंटिटी ठरते. आणि आपणही ठरवतो आणि जगही ठरवत. आणि मग तिसरे असतात ते आपले गुण. तर या सगळ्यामधून आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख होत जाते. बघ ना, छोटं बाळ असताना त्याला त्याच्या अस्तित्वाची तशी ओळख नसते. छोटं तांदं बाळ असताना ते स्वतःच्या हाताच्या हालचालींच्याकडे अशा पद्धतीने पाहत राहतं की जणू काही ते त्याचे हात नाहीच आहेत. नवीनच काहीतरी त्याला दिसतंय असं. त्याला चढे काय बरं हलतंय, हलवणार कोण आहे हे त्याला कळत नाही. बघ, नंतर त्याला कळायला लागतं की हा मी आहे. आणि मग आपल्याला अमुक अमुक ध्वनीने बोलवलं की तो मी असतो हे त्याला कळायला लागतं. अशा प्रकारे ही आपली आयडेंटिटी खरं म्हणजे मी असण्याच्या स्थितीपासूनच चालू होत. हे लक्षात घेणं का जरुरीचं आहे, कारण जे पहिल्यापासून आहे आपल्यामध्ये ते असणार आहे, हे आपल्याला लक्षात घेणं फार जरुरीचं आहे. मग बरोबर, तत्वज्ञानामध्ये विद्यारण्य नावाचे मोठे तत्वज्ञ होते, त्यांनी पंचदशी नावाच्या त्यांच्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की मी असावं ही माणसाची सहज प्रेरणा आहे. आणि म्हणूनच मी नसावं याला आपण नॉर्मल मानत नाही. थोडक्यात मी असणं इथपासून त्या मीची सुरुवात होते. आणि मग जसजसे ते नाम, रूप आणि गुण ठसत जातात आपल्या मनात आणि इतरांच्या मनात, समाजाच्या मनात, तेवढी मग आपली आयडेंटिटी ठसली जाते, ती गिरवली जाते आणि आपला मीपणा हा आकार घ्यायला लागतो. इथे अजून आपण मिमीपणाकडे आलो नाही आहोत. आपण याचा अर्थ आय सेन्स
किंवा सेल्फ सेन्स असं आपण याचा अर्थ आता इथे घेतोय. ठीक आहे. आता जसं हे मीपणा यायला लागतो तसं काय होतं की पहिली या मीची प्रेरणा ही काय असणार तर मी असावं असं वाटणार. त्या मीची पहिली प्रेरणा ही एक्झिस्टेन्शियल आहे, अस्तित्वाची आहे. मी असलो तर सगळं, मी नसलो तर काहीच नाही. त्यामुळे पहिलं असणार माझं अस्तित्व असलं पाहिजे, ते टिकलं पाहिजे आणि ते अधिकाधिक स्थिर झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. त्याच्यामधून मग माणसाला विकासाची ओढ निर्माण होते. म्हणजे मी असलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे आणि माझ्यामध्ये वृद्धी व्हायला पाहिजे. निसर्ग शरीरामध्ये वृद्धी करत असतो पण शरीराला सुद्धा त्या व्यक्तीकडून साथ हवी असते. बरोबर. हा, आपल्याला पंचेंद्रिय असतात पण त्या पंचेंद्रियांचं रूपांतर ज्ञानेंद्रियांमध्ये करायला आपल्याला मनाची साथ हवी असते. बरोबर. अशा प्रकारे या मीपणाला उठाव येत जातो आणि तो मीपणाला उठाव आल्यावरती आपल्या जीवनामध्ये अन्य येतात. इतर लोक येतात, जवळचे लांबचे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे शिक्षण येतं, पैसा येतो, प्रतिष्ठा येते, या सगळ्या गोष्टी पण यायला लागतात. ठीक आहे. आता एक आपण एक बेसिक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे की जी बृहदाकारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्याने मैत्रेयीला पण सांगितली की माणूस जे जे काही करतो ते शेवटी स्वतःसाठी करतो. मी जेव्हा असं म्हणतो की माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे, मुलांवरती प्रेम आहे, त्याच्या योगे मला खरं म्हणजे माझ्या स्वतःवरच प्रेम अधोरेखित करायचं असतं. ही फार इंटरेस्टिंग गोष्ट उपनिषदांमध्ये सुद्धा मांडलेली आहे की माझं सर्व प्रेम हे माझ्यासाठीच असतं, माझा पैसाही माझ्यासाठीच असतो, माझी प्रतिष्ठाही माझ्यासाठीच असते. अशा प्रकारे ज्या वेळेला हे मीच मी पण खूप अधोरेखित होतं त्यामधून त्या मीला जर असा प्रत्यय आला किंवा त्याने असा विचार केला की हा जो मी आहे ना हा स्वयंभू आहे. ओके. मी मला घडवलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मीच मला घडवलाय. अच्छा. हे सगळं निर्माण केलेलं आहे, मीच स्वतःला निर्माण केलेलं आहे अशी धारणा जेव्हा येते तेव्हा मग त्या मीच रूपांतर हळूहळू मी मी मध्ये व्हायला लागत. ओके ओके. हा, आता जेव्हा मीच रूपांतर मी मी मध्ये होतं तेव्हा आपलं मन कोणकोणत्या वास्तवापासून दूर जात. तर जेव्हा मी असं म्हणतो की मी मला घडवलंय त्यावेळेला लक्षात येईल आपल्याला की अगदी शरीराची वाढ म्हणायची तरी ती न्यूट्रियंट्स कडून होईल आणि ते न्यूट्रियंट्स मला निसर्गाने दिले. खरं. माझं अस्तित्वच मुळी प्राणवायूवरती अवलंबून आहे. जो प्राणवायू मला निसर्गाने दिला, अगदी, मी जेव्हा अत्यंत अबलावस्थेत होतो म्हणजे माझ्याकडे माझं स्वतःच बळ काहीच नव्हतं, त्यावेळेला जर माझं कोणी पालन पोषण केलं नसतं तर आज जे मी स्वतःच्या पायावरती उभा आहे आणि स्वबळावरती मिरवतोय ते मला मिरवता आलं नसतं. खरं. ज्याला मी माझी डेव्हलपमेंट म्हणतोय त्याच्यामध्ये कळत न कळत अनेकांचे हात लागले. त्यातल्या काही जणांनी मला मदत करून हातभार लावला माझ्या प्रगतीला, काही जणांनी मला मदत न केल्यामुळे किंवा विरोध केल्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्या प्रगतीला हातभार लावला. खरे. हा, आणि ते करत असताना मी जेव्हा मी म्हणतो तेव्हा अजून एक फॅक्ट मी नाकारतो आणि ती कोणती आहे की आम्ही शिवाय मीला इतकं सारं करता आलं नसतं. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच काय की मीकडे असलेला पर्याय पहिला कोणता आहे
मी मध्येच रमायचं का मी आणि आम्ही ह्याच्यामधलं नातं जाणून ते जास्तीत जास्त निरोगी करण्याचा प्रयत्न करायचा. हा त्या मी समोर असलेला पर्याय आहे. बरोबर. आता काय गडबड असते की माणसांना हे कळत असतं मानवाला की अरे आम्ही शिवाय पर्याय नाही, पण तरीही मन काय म्हणतं पण हे सगळे ना तू नसता तर कुठं त्यांनी काय केलं असतं. राईट. सगळी गाडी कुठे येते ती मी नावाच्या व्यक्तीच्या कर्तृत्वावरती येते. पण त्यावेळेला तेच मन असं नाही म्हणत की अरे हे सगळे नसते तर तू काय केलं असतं. बरोबर. हो खरं खरं. म्हणून मी कडून आम्ही कडे जाणं ही रियालिटीच आहे. आपण ती स्वीकारली किंवा नाकारली काही केलं तरी. बरोबर. कारण या जगामधलं मूलभूत तत्व जे आहे ते कुठलं आहे इंटरडिपेंडन्स. त्याला काय म्हटलेलं आहे की परस्पर अवलंबन, परस्परावलंबन हे तत्व आहे ना या जगातलं. अगदी. नाकारून चालणार नाही. म्हणजे मी कडे एक पर्याय आम्हीच आहे. आता बघा काय गंमत होते ती. जेव्हा मी कडून आम्ही कडे मी गेलो आणि आम्हीच हे ऋणही मान्य केलं, आम्हीचा सहभाग सुद्धा मान्य केला, तर मग आम्ही मध्ये सुद्धा मी येतो. ओके. आणि तो काय म्हणतो माहितीये ना, आम्हीच श्रेष्ठ. बरोबर. आणि हे आपल्याला सगळीकडे दिसतं आजकाल. बरोबर. आणि जेव्हा आम्हीच श्रेष्ठ असं म्हणतो तेव्हा कुणीतरी कनिष्ठ हे तुलनेने आलंच. बरोबर. अगदी. म्हणजे आम्हीची जाणीव सुद्धा मीला खतपाणी घालणारी असू शकते. आता फक्त तो मी आम्हीच्या मुखाने बोलत असतो. आणि त्यातून खूप मोठी विषमता निर्माण होते. श्रेष्ठ कनिष्ठ मधून नको ते संघर्ष निर्माण होतात. हवे ते संघर्ष नाही, म्हणजे विषमतेच्या विरोधातला संघर्ष असणं हा हवा तो संघर्ष आहे. बरोबर. पण दोन मिमी करणाऱ्या आम्हींमधला संघर्ष लावला जातो, लावून घेतला जातो. करेक्ट. आणि त्यावेळेला त्या दोघांच्याही लक्षात येत नाही की या संघर्षाकडे पाहणारे किंवा लावून देणारे जे मिमी आहेत ते स्वतःची पोळी त्यामध्ये भाजून घेत आहेत. अगदी. अगदी. म्हणजे मीपणा संघटित अशा आम्ही मध्ये सुद्धा घुसू शकतो. पण तिथं तिसरा पर्याय उपलब्ध आहे. जे पहिला पर्याय कुठला होता, मीमी मध्ये गुंतून राहणं. दुसरा पर्याय कुठला होता, मीमीकडे जाणं. तर आता तिसरा पर्याय कुठला आहे की आम्ही कडून आपण सर्वकडे जाणं. Okay. हा तिसरा पर्याय. ओके. कारण मी जर आम्ही मध्ये अडकून राहिलो तर आम्ही वर्सेस दुसरे आम्ही असा संघर्ष तयार होईल. बरोबर. पण मी जर मी वरून आम्ही आणि आम्ही वरून आपण सर्वला गेलो तर मग आपण सर्व मध्ये मतभेद झाले तरी संघर्ष नाही होणार. Okay. कारण आपण सर्व मध्ये जी समानता येईल ती समानता त्यांच्या मधल्या इंटरकनेक्टेडनेसवरती, म्हणजे परस्पर अनुबंधावरती आधारित असेल. बरोबर. बरोबर. इंटरडिपेंडन्स आम्हीसाठी आवश्यक आहे. पण इंटरडिपेंडन्सच्या सोबत जर आम्ही इंटरकनेक्टेड आहोत हे माणसाला कळलं तर बघा, तर माणूस हा सहकाराकडून सहयोगाकडे जाईल. म्हणजे तत्व कोणतं आलं, समता. मी जरी अधिकाराने, बुद्धीने, कसबांनी, स्किल्सनी इतरांपेक्षा वेगळा असलो तरी मी माणूस आहे आणि इतर सर्व माणूस आहेत, माणसे आहेत.
म्हणून आम्ही सगळे माणूस या पातळीवरती समान आहोत. हे तत्व कुठलं आहे? समतेचं. समतेचं हो, हो. या समतेच्या तत्वामध्ये काय होईल? या समतेच्या तत्वामध्ये आम्ही हा निरोगी बनेल. आम्ही हा म्हणेल की अरे माझी ना दुसऱ्या मी दुसऱ्या आम्ही सोबत स्पर्धा नाही आहे, दुसऱ्या माझ्या मधल्या मी सोबत सुद्धा स्पर्धा नाही आहे. बरोबर. असं झालं तर या सगळ्यांमधला इंटरकनेक्टेडनेस जागृत झाला, जोडले ते आता एकमेकांना. आणि त्यामुळे मग ते सारे आपण सर्व या भावनिक भूमिकेपर्यंत पोचू शकतो. आता आपण सर्वला जर आपण पोचलो तर त्या समतेलाच एकात्मता असं म्हणतात. हा, म्हणजे आपण सर्वला मी आणि तू फक्त समान आहोत असं नाही, तर मानवाचे अंती एक गोत्र असं जे विंदा करंदीकर म्हणतात, तसे आपण मग त्या मानवाच्या लेव्हलला जातो आपण सर्व मध्ये. आणि आपण सर्व ही भावना फक्त मानवाच्याच पातळीवरती असेल असं नाही, मग ती भूतां प्रती म्हणजे सर्व सजीवांच्या प्रती पण असेल. आणि मग ती ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे विश्वाप्रती सुद्धा जाऊ शकेल. राईट. या सगळ्या चर्चेचा एका वाक्यात सांगायचा मतितार्थ असा की मीकडे जाण्याची शक्यता असते, आम्हीकडे जाण्याची शक्यता असते, तशीच त्याच्या मीपणाचा विस्तार करणाऱ्या आपण सर्वकडे जाण्याची सुद्धा शक्यता असते. अगदी. आणि जे सर्व मी आपण सर्वकडे गेले ते सगळे मी आपल्या लक्षात राहिले. बघा, जे सगळे मी आपण सर्वकडे गेले ते आज आपल्या बरोबर नसले तरी ते आपल्या लक्षात राहिले. आणि जे सगळे मी मध्ये अडकले ते पण सगळे आपल्या लक्षात राहिले. ओके. नाही का? हो. म्हणजे आपण जे सगळे मिमी मध्ये अडकले आणि ते स्वतःच्या नाशाकडे किंवा इतरांच्या नाशाकडे गेले, नावं घेतो. बरोबर. आणि आपण अशांची पण नावं घेतो की जे आपण सर्वकडे गेले आणि तरी सुद्धा त्यांची नावं आपण घेतो. आपण ज्ञानेश्वरांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांचं घेतो, कारव्हरचं घेतो, अगदी मेरी क्युरीचं घेतो, इत्यादी इत्यादी. म्हणजे ज्यांनी आपण सर्वकडे स्वतःला नेलं आणि स्वतःच्या संकुचित मीपणावरती त्यांनी मात नाही केली, त्याला विस्तार केला त्याचा, ते सगळे व्यक्ती म्हणूनही आपल्या लक्षात राहिले. बरोबर. म्हणजे मीपणा सोडला तर मी जास्त लक्ष वेधक ठरतो. म्हणजे आनंद काका, तुला आठवत असेल की आपण ज्या वेळेला नकुसाची आपली डॉक्युमेंटरी गेली होती त्यावेळेला सायकोलॉजिकल अँगल त्याच्यामधला तू जो एक्सप्लेन केला होतास त्याच्यामध्ये तू असं म्हणला होतास की मानवाला माझ्यानंतर काय उरणार ही त्याची सगळ्यात मोठी ओढ असते. तर याचा अर्थ मी म्हणजे मी आत्ता जे करते मी वरून ते सोडून जर आपण सर्वकडे गेलो म्हणजे जे मी करायचं आहे तेच सोडून दिलं आपण तर खरं आपण आपल्यानंतरही उरतो. हा, हे खरं. आता तू हा संदर्भ दिलास की माणूस हा आपल्या अपत्यांकडे त्याची स्वतःची कंटिन्युटी म्हणून पाहतो. हो. म्हणजे त्याच्याच मीपणाचं ते एक्सटेन्शन म्हणून पाहतो. अगदी. आता ज्या वेळेला तो पालक त्या मुलाकडे स्वतःचं एक्सटेन्शन म्हणून पाहिल त्यावेळेला तिथे त्या पालकाच्या वागण्यामध्ये मीपणा येण्याची शक्यता खूप जास्त. खूप जास्त. खूप जास्त. बरोबर. पण ज्या वेळेला तोच पालक त्याच आपल्या अपत्याकडे माझ्या मुळामधून आलेलं पण हे एक स्वतंत्र झाड किंवा रोप आहे असं पाहिल
तेव्हा तो त्याच्या जमिनी खालच्या एकात्मतेचा विचार करेल आणि जमिनी वरच्या स्वतंत्रतेला मान देईल. हे प्लीज थोडं अजून एक्सप्लेन करतो. म्हणजेच काय की माझी जनुक घेऊन हा आला म्हणजे मुळामधली एकात्मता आणि आज दिसताना तो या जमिनीवरती वेगळा दिसतो आहे ही त्याची स्वतंत्रता. बरोबर. असं जर मी लक्षात घेतलं तर मग मला माझी एकात्मता ही मुळाखालचीच ठेवायची आहे. त्याला ना सारखं तू माझा भाग आहेस तू माझा भाग आहेस तू माझा भाग आहेस असं नाही सांगायचं. ओके. किंवा ना माझं हे करायचं राहिलो होतं आयुष्यात आता ते तू करायला पाहिजेस कारण मला जमलं नाही म्हणजे एक्सटेन्शनच झालं की नाही. अगदी अगदी. म्हणजे पालकत्वामध्ये सुद्धा मुलांच्या निमित्ताने अपत्याच्या निमित्ताने आपण मी कडून आम्ही वरती जातो पण त्याच्यातही आपण जर कंटिन्युटी शोधत राहिलो फक्त माझी तर मग मी परत स्वतःला संकुचित करणार. राईट. मग मी काय म्हणणार की मला ना माझ्या कंटिन्युटीसाठी मुलगा होणंच इष्ट आहे. अगदी. आणि म्हणून मुलगी झाली तर तिचं नाव नकुशी ठेवलं जातं. अगदी. कारण आता ना ती माझी कंटिन्युटी मला हवी तशी व्हायला हवी ना त्या माझ्या व्याख्येमध्ये मुलगाच बसतो. बरोबर. म्हणजे जणू काही त्या मुलीमध्ये माझे माझी जनुक असणारच नाहीत. सो हे जर आपण लक्षात घेतलं तर तिथे आपण त्या मीपणाला खूपच संकुचित बनवत आहोत हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. पण आता मी जर असं पाहिलं की हा एक हे एक ना लाईफ जीव माझ्या निमित्ताने या जगामध्ये आलंय आणि या जीवाला ना मला वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा आहे तर मी माझ्या मधल्या वात्सल्य भूमिकेला वात्सल्य भावनेला मिमीमधनं मुक्त करतोय. म्हणजे मग मी माझ्या मुलावरती जितकी माया करेन किंवा मुलीवरती करेन मी समजा शिक्षक असेल ना तर माझ्या वर्गातल्या मुलांवरची माझी माया आणि माझ्या बायोलॉजिकल मुलांवरची माझी माया याच्यामध्ये फार कमी अंतर असेल. कधी कधी माझ्यातला बायोलॉजिकल बाप किंवा आई जागृत होईल नाही असं नाही. बरोबर. पण जनरली ते अंतर खूप कमी असेल. बरोबर. आणि असं जर माझं होत राहिलं तर वर्षानुवर्षामध्ये माझी वात्सल्य भावना ही माझ्या अनेक विध विद्यार्थ्यांच्या अनुभवाला येईल. म्हणजेच मी हा मी कडून आम्ही आणि आम्ही कडून आपण सर्वला जाऊ शकेल. अगदी अगदी. आता हे हा प्रवास करण्याचं स्वातंत्र्य मला या रचनेनेच दिले आहे मेंदूच्या आणि मनाच्या. हे जर मी लक्षात घेतलं तर मग मिमी मध्ये अडकवून घेण्याचा चॉईसही माझाच आहे. खरं. आणि याला आपण एमॅन्सिपेटरी चॉईस असं म्हणू. राईट. माझ्यामध्ये हे परिवर्तन आणि उत्क्रांती घडवून एका अर्थाने स्वतःला मुक्त करण्याचा चॉईस सुद्धा माझा आहे असं मग मी त्यामध्ये मानेन. आणि हेच म्हणजे आता हे तू उदाहरण घेतलंस ते बरं झालं कारण त्यामुळे आपल्याला ना मिमीपणा प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला किती आणि कसा खेचतो आणि त्याच्यामधलं मुक्तीची वाट काय हे दोन्ही आपल्याला समजू शकेल. राईट राईट राईट. हे तर आपण समजवून घेऊच यात आनंद काका. म्हणजे तू जे सांगतोयस की त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं हे आपण समजावून घेणारच आहोत. पण ना मला असं वाटतं बरं का म्हणजे तू जे म्हणतोयस ते बरोबर आहे की आपण आधी आपल्या मिमीमधून मुक्त होणं आवश्यक आहे. पण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक अशी माणसं येतात हा की जी त्यांच्या मिमीमध्ये अडकलेली असतात. हा तर त्यांच्याशी डील कसं करायचं रे डोकं थंड ठेवून म्हणजे आपला मिमी वर न काढता त्यांच्याशी कसं डील करायचं. ठीक आहे. आपण या विषयाला सुरुवात करू आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच्यावरती जास्त बोलू. चालेल. पण आता एक लक्षात काय घेऊया आपण
की माझ्या समोरचा माणूस आहे ना तो खरं म्हणजे मला आरसा दाखवतोय, तो मला असं दाखवतोय ना की मी सुद्धा त्याच्या जागी असू शकतो. कारण प्रवृत्ती माझ्याकडे पण तीच आहे ना. बरोबर बरोबर. काय आता ह्या क्षणाला मी तसं नाही वागत आहे, कारण तो मला आरसाही दाखवतोय आणि तो मला असंही सांगतोय ना की मी आणि तू एकच आहोत. तर अशा वेळेला बर्फाची लादी वगैरे जे म्हणतात ती बर्फाची लादी नसते, कारण बर्फ वितळून जातो. तर तिथे आपल्याला आस्थेची लादी ठेवायला लागतो. ही आस्था अशी की तू आणि मी सारखेच आहोत, सध्या मी असा वागतोय तू तसा वागतोय, पॉसिबली तशी वागण्याची तुझी सवयच झाली आहे आणि तशा वागण्याच्या सवयीमुळे ना तुला आता इतर पर्यायांची काही जाण नाहीये. फरकत नाही, सध्या माझं गोल आणि तुझं गोल हे कुठे मिळतंय तेवढं तरी बघू, मिळतंय का हे तरी तपासून बघू. त्यातले जे भाग मिळते जुळते असतील त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात तरी करू. इतकं जरी आपल्याला आत्तापुरतं जमलं म्हणजे ना त्याच्या वागण्यातून आपण आपलं ध्येय उद्दिष्ट गोल हा कसा मर्यादित करायचा ना हे आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर ही व्यक्ती जर आपलं कोणत्याही पद्धतीने एक्सप्लॉयटेशन करत असेल तर मग आपल्याला असर्टिव्हली त्या एक्सप्लॉयटेशनचं उत्तरही दिलं पाहिजे. तर अन्यायातला कसं तोंड द्यायचं, कारण ज्या वेळेला मिमीकडे व्यक्ती जाईल, समूह जाईल, समाज जाईल, त्या वेळेला त्याची काही प्रगती होत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती यांचा सामना करायचं धैर्य कधी मीला दाखवावं लागतं कधी आम्हीला दाखवावं लागतं. त्यामुळे तो एक खूप महत्वाचा मीपणाचा भाग आहे. पुढच्या सत्रामध्ये एपिसोडमध्ये घेऊयात. चालेल चालेल चालेल. सो मला समिंग अप करताना एवढंच सांगावं असं वाटतं, कारण हे आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या भागामध्ये हे कॉन्व्हर्सेशन. मला हे सांगायचं आहे की याचा अर्थ आपण जेव्हा मी म्हणतो, म्हणजे माझ्या बोलण्यातही नेहमी येतं माझी मुलगी, हा सो ती एक व्यक्ती आहे आणि तिला मी ते ऍक्सेप्ट करणं, एम्पथीनी तिच्याकडे बघणं हे मी स्वतःमध्ये इम्बाईब केलं पाहिजे. तर मी मी कडून आम्ही, आम्ही कडून आपण सर्व याच्याकडे आपला प्रवास करू शकू. सो आता ह्या मी आणि या मिमी मधून मुक्ती कशी मिळवायची हे आपल्याला आनंद काका पुढच्या भागात सांगणार आहे. सो टिल देन टेक केअर एव्हरीबडी आणि थँक्यू सो मच आनंद काका.